झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीचा राजकीय पक्षांनीही कडाडून विरोध केलेला आहे। भाजपनं आंदोलनाचा इशारा दिलाय, तर शिवसेनेनं आज कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्हा बंदचं आयोजन केलंय। केंद्र सरकारनं केलेली दरवाढ ही सर्वसामान्यांची कंबर मोडणारी असल्याचंही शिवसेनेनं म्हटलंय। सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी या बंदचं आयोजन करण्यात आलंय। गेल्या महिनाभरात मुंबईत तब्बल 10 गोष्टी महागलेल्या आहेत। वाढत्या महागाईत मुंबई जगायचं कसं असा प्रश्न उभा राहिलाय। गेल्या काही दिवसात कशा कशाचे भाव वाढलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। बेस्ट बसेसच्या भाड्यामध्ये 1 ते 40 रुपयांनी वाढ झालीय, तर रिक्षाचं भाडंही किमान 1 रुपयानं वाढलंय। टॅक्सीचं भाडंही किमान 1 रुपयानं वाढलेलं आहे। अशा रीतीने प्रवास महागलेला आहे। रेल्वे फर्स्ट क्लासच्या भाड्यातही 10% वाढ झालेली आहे, तर घरांच्या किमतीही अवाक्या बाहेर, महाडाची घरही अवाक्या बाहेर आहे। मालमत्ता कर रेडी रेकनुसार आकारला जाणार आहे, तर पाणीपट्टी सुद्धा 8% वाढलेली आहे, तर गॅसच्या किमतीतही 15 रुपयांनी वाढ झाली आहे। दुष्काळामुळे भाज्यांच्या किमती सुद्धा दुप्पट झालेल्या आहेत, त्यामुळे सगळ्याच बाबतीत महागाईनी डोकं वर काढलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।